lost, we can get high. Because me gone, I feel alive. Anywhere, anyway, I will love you. I will love you. We rule the world, just you and I. Just let me down, we walk the line. But now nothing's gone wrong, I'll take a shot for you. Give me your love, keep me close, never let you go. नमस्कार मित्रांनो, मी विशाल आणि कर्ग्यांच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सास्तान दंडवर घालून स्वागत आहे. आय नो खूप लेट आलो आहे, पण आता एकदम थेट आलो आहे. बघा, यापुढे नक्कीच रेगुलर बेसिसवरती आम्ही कॉन्टेंट टाकायचा प्रयत्न करूच. हां, ठीक आहे ठीक आहे. इमोशन आणि फायनली आमची ऑफिशियल ट्रिप ठरली आणि आज आपण चाललो आहे कर्जतच्या मधुबन विलाला. तर आमची एक गँग निघाली आहे अटल सेतूचा आनंद घेत आणि एक आपल्या मुंबई लोकल. बहकी सभी जुबा है, हम है हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है. अब है जो है वो समा है, तुम रह सके तो रबा है. अब है जो है वो समा है, तुम रह सके. कर्ज स्टेशनला पोहोचलो आणि उतरल्या सर्वात इम्पॉर्टंट काम केलं ते म्हणजे तुम्ही इग्नोर करा प्लीज. म्हणजे कर्ज स्टेशनला पोहोचलो आणि उतरलं होतं सर्वात इम्पॉर्टंट काम केलं म्हणजे सट्टू वडापाव. तुम्ही कर्जतला आहात आणि तुम्ही सट्टू वडापाव नाही खाल्लं तर काय केलं ना? स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या सट्टू वडापावला नक्की भेट द्या, खरंच खूप टेस्टी वडापाव. ऐसी जीत अब चाहे जिंदगी, ऐसी जीत अब चाहे जिंदगी है. बघा, विला स्टेशन पासून 11 किलोमीटर आतमध्ये. जर तुमची स्वतःची गाडी असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे, पण जर तुम्हाला कर्जत स्टेशनवरून जायचं आहे तर तुम्हाला 250 रुपये द्यावे लागतील ऑटोसाठी. जास्त आहेत ना थोडे? आपल्याकडे बेटर ऑप्शन आहे, तुम्ही विलामध्ये कॉल करा, ते तुमच्यासाठी गाडी अरेंज करून देतील. एक सर्टन अमाऊंट त्याला द्यावी लागेल, पण ऑटोपेक्षा नक्कीच बेटर ऑप्शन आहे. सहनी हमें सजा है, हम है बाजारों के, सबकी नजर यहाँ है, हर चीज राज है. अब है जो है वो समा है, तुम रह सके तो रबा है. अब है जो है वो समा है, तुम रह सके. आणि फायनली रिसॉर्टला पोहोचलो आणि असा हा हिरवेगार निसर्ग बघून पहिलं काम केलंय ते म्हणजे तुम्ही लक्ष ना का दे. सो पहिलं काम केलं ते म्हणजे स्विमिंग पूल मध्ये जाऊन मारल्या उड्या. इथे रेन डान्स आहे, तुम्ही तोही एन्जॉय करू शकता. आणि पूलच्या बाजूला तुम्हाला एक सिटिंग एरिया दिलाय, तिथे तुम्ही बसून करू शकता आणि गरम गरम भजा मागून खाऊही शकता. आणि हो, पूलच्या बाजूला ड्रिंक्स अलाउड नाही आहे, सो त्याची काळजी घ्या. चला, स्विमिंग पूल तर तुम्ही बघितलात, तोपर्यंत आपण बाकी विला एक्सप्लोर करूया. चला, हा त्यांचा पूर्ण गार्डन एरिया आहे, एक छोटासा फाऊंटनही त्यांनी तिथे लावलेलं आहे. त्याचा व्ह्यू आपल्याला रात्री बघायला मिळेल. सो पहिला आपण रूम्स बघूया. बघाल तर बऱ्यापैकी क्लीन रूम आहे, मला वुडन सिलिंग विथ ए सी हा रूम दिला जातो. एक लार्ज बेड आहे, दोन स्मॉल बेडसुद्धा त्यांनी दिले आहेत आणि तुम्हाला एक्स्ट्रा गाद्याही दिल्या जातात, तर तुम्ही खाली झोपू शकता. तर बऱ्यापैकी 7 ते 8 लोक या रूममध्ये राहू शकतात आणि त्यांच्याकडे यापेक्षाही मोठे रूम्स आहेत. सो तुम्ही विला ओनरशी बोलून तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने तुम्ही रूम घेऊ शकता आणि सर्व डिटेल्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे.
खूप मोठा गार्डन एरिया त्यांनी इथे दिला आहे. आणि हे विलाचं ऑफिस आहे, तुम्हाला काही इश्यू आले असतं तुम्ही इथे येऊन त्यांना सांगू शकता. इथे खूप सुंदर फुलांची झाडं आहेत, चिक्कूचं झाडसुद्धा आहे. इथे तुम्ही आउटडोर गेम खेळू शकता, लाईक बॅडमिंटन, क्रिकेट. आम्ही मग क्रिकेट खेळणार होतो, पण आमचा बॅट्समॅन आहे ना बाउंड्रीवर बॅटिंग करत होता. तू समजा? हां नाही, तू समजा नाही. इथे खूप सारे झोपाळे आहेत, तर तुम्ही झोका घेत घेत थंड हवा खाऊ शकता आणि ती संध्या काय करते ह्याचा विचार करू शकता. बायको मी बसलो नव्हतो. तर तुमच्या लहान मुलाला खेळण्यासाठी इथे खूप साऱ्या घसरगुंडी आणि ऑब्व्हियसली झोपाळे आहेतच. आणि बाय द वे, एक दिवस तर आपण पण लहान होऊ शकतो, राईट? हा त्यांचा डायनिंग एरिया आहे. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही बघू शकता पोहे आणि मिसळपाव दिला गेला आहे. आणि जेवणामध्येही इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे. तुम्हाला काही स्पेशल वेगळं बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता. ऑब्व्हियसली त्याची प्राईस वेगळी असेल. जीवन खरंच उत्तम आहे, त्याचं काही टेन्शनच नाही. सो बिंदास तुम्ही येऊ शकता. सो फायनली आता विला एक्सप्लोअर करून झाल्यावर वेळ आलेली आहे ती म्हणजे कसली ए पार्टी करायची आहे. ऐसी जीत चाहे जिंदगी है. गुड मॉर्निंग मित्रांनो, रात्री एकदम मस्त झोप झालेली आहे. आता रात्री काय झालं हे नका विचारू, पण आम्हाला लोकल्सकडून कळालं की ते 500 मीटर अंतरावरती एक छोटीशी नदी आहे. मग काय, निघालो आम्ही एक्सप्लोअर करायला. छोटी ट्रिक आहे, बट तुम्हाला जंगलातून जावं लागत. नाही, खरं सांगा, तुम्हाला प्रश्न पडला आहे ना की लोकांनी रात्री काय खाल्लं काय केलं दाखवलंच नाही. तर त्याचं कारण आहे की कसं आहे की आमच्यातली काही लोक जेवण झाल्यावरती हात धुण्यासाठी किचनमध्ये गेली होती. यावरून समजा बघा किती कष्ट करावे लागतात ब्लॉगिंग करताना. एक लाईक तर म्हणतो ना, अँड फायनली वी रीच. सो ड्रोन शॉट तो म्हणत आहे, सो एन्जॉय द व्ह्यू. बघायला गेलात तर एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. या विलाकम रिझॉर्टला तुम्ही फॅमिली आणि फ्रेंड्स दोघांनाही घेऊन येऊ शकता. कारण काही लोकांना असतं ना की फॅमिलीसाठी चांगलं असेल की नसेल, तर तुम्ही बिनतास आपल्या फॅमिलीला घेऊन येऊ शकता. अरे वेट वेट वेट, आता लगेच व्हिडिओ बंद नका करू. तुम्ही बोलाल की बा पैसे तर सांगितलंच नाही. हां, तर तुम्हाला पर पर्सन 1800 रुपये द्यावी लागतील. बघा, सर्व इन डिटेल इन्फॉर्मेशन ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तुम्ही तिथून वाचू शकता. चला आता फायनली निघायची वेळ झालेली आहे, पण मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असाच एक कोरा करकरीत व्लॉग घेऊन लवकरच येऊ. मग काय, लाईक शेअर सबस्क्राईब, तुम्ही स्मार्ट आहात, कमेंट पण करा. चला तोपर्यंत येतो.